नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमचं स्वागत करत आहे. आपल्याला माहितीच आहे, नुकतंच MPSC ने आपल्या पेपर पॅटर्नमध्ये सिलेबसमध्ये बदल केलेला आहे आणि आताची जी परीक्षा लक्षात घ्या ती स्वरूप लिखाणात्मक अशा स्वरूपाचं, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आपण ज्याला म्हणतो, तर डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारची ही एक्झाम झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आता या नवीन प्रकारच्या परीक्षा पद्धतीला सामोरं जात असताना आन्सर रायटिंग कशी करायची हा बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर प्रश्न होता. इतके दिवस आपण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची एक्झाम देत होतो आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातून अचानकपणे सब्जेक्टिव्ह याकडे शिफ्ट होत असताना बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या मनामधला हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी आपण ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून एक डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम या इनिशिएटिव्हची सुरुवात केलेली आहे. आणि या इनिशिएटिव्हमध्ये मी डॉक्टर शैलेश कोळेकर तुमचं स्वागत करतो. आपला प्रोग्राम काय असणार आहे लक्षात घ्या. यामध्ये आपण आतापर्यंत आपल्याकडे मॉडेल काय आहे, तर आपल्याला हे माहिती की MPSC ने हा जो काही नवीन पेपर पॅटर्न तयार केला तो साधारणतः UPSC च्या धर्तीवर आधारलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे आपण काय करतोय की याच्या आधीच्या UPSC च्या एक्झाम्समध्ये जे जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यापासून एक अंदाज घेऊन, त्याचा एक आधार घेऊन आपण UPSC चे PYQ असतील किंवा UPSC च्या क्वेश्चनचा आधार घेऊन त्या आधारे आपण नवीन प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची चर्चा करणं हा आपला याच्यामध्ये हेतू आहे. याच्यामध्ये उत्तरामध्ये नेमकं काय असायला पाहिजे, कशा पद्धतीने उत्तर लिहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या सेशनला, आपल्या डिस्कशनला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की एक उत्तर कशाला म्हणायचं किंवा एक चांगलं उत्तर UPSC असेल किंवा MPSC असेल. आता जेव्हा लक्षात घ्या की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची उत्तरं जेव्हा लिहायची असतात तेव्हा एक चांगलं उत्तर कशाला म्हटलं जाईल. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये जे उत्तर लिहित होतो तशा प्रकारचे उत्तर आता या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरतील का? तर जर तसं नसेल तर मग आता UPSC च्या किंवा MPSC च्या बदलत्या गरजांना सामोरं जाण्यासाठी आपण उत्तर नेमकी कशा पद्धतीने लिहिली पाहिजेत याच्याबद्दल काही बेसिक गोष्टी आपण डिस्कस करूयात. तर पहिला मुद्दा आपण बघूयात की आपलं उत्तर साधारणतः कसं असणं हे या ठिकाणी अभिप्रेत आहे हे समजून घ्या. उत्तर लक्षात घ्या की उत्तर हे चांगलं कसं असलं, चांगलं उत्तर कसं म्हणता येईल आपल्याला. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तराला एक प्रॉपर स्ट्रक्चर असायला पाहिजे, ज्याला आपण संरचना असं म्हणतो, स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर म्हणजे काय ते समजून घ्या. स्ट्रक्चर या शब्दाचा अर्थ या ठिकाणी उत्तरामध्ये एक प्रॉपर त्याला त्याचं एक काय म्हणून आपण त्याला की जेव्हा उत्तर आपण बघू किंवा एक्झामिनर पेपर चेक करणार जेव्हा आपलं उत्तर बघेल तेव्हा त्याला उत्तरामध्ये एक प्रॉपर इंट्रोडक्शन दिसलं पाहिजे. उत्तराची ओळख आपण ज्याला म्हणूया, एक इंट्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर एक निष्कर्ष काढलेला असेल आणि त्याच्यानंतर एक बॉडी पार्ट म्हणजे मुख्य गाभा असेल उत्तराचा, याला आपण एक प्रॉपर स्ट्रक्चर असं म्हणतो. म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या गोष्टींचा समावेश असणं त्याला आपण प्रॉपर उत्तराचं स्ट्रक्चर असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण लिहू, जे काय आपण प्रेझेंट करू त्याच्यामध्ये संकल्पना, कन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट, आयडियाज या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे. म्हणजे जो काही मुद्दा विचारलेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने केवळ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन न देता त्यामध्ये अनुस्यूत असणाऱ्या, त्याच्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या कल्पना काय आहेत, आयडियाज काय आहेत, संकल्पना काय आहेत त्या आपण मांडल्या पाहिजेत. आणि या संकल्पना मांडत असताना आपण किती वैविध्यपूर्ण पद्धतीने विचार करू शकतो हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे हे समजून घ्या. मग आता हे करत असताना संकल्पना काय आपल्या मनाच्या इमॅजिनेशन असू शकतात का? आपण स्वतःच्या मनाने तयार केलेल्या संकल्पना असायला पाहिजेत का? तर नाही. लक्षात घ्या की जी काही संकल्पनांची मांडणी आपण करू त्या मांडणीला एक तार्किकतेचा आधार असला पाहिजे, म्हणजे लॉजिकली त्या फिट बसल्या पाहिजेत, तार्किकतेचा आधार असला पाहिजे. आणि त्याचवेळेला लक्षात घ्या की त्या संकल्पना मांडत असताना योग्य तो कंटेंट, योग्य ती सामग्री आपण त्या ठिकाणी आपल्याला मांडता आली पाहिजे. आता सामग्री, कंटेंट म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आपण एखादा मुद्दा जर मांडत असू तर तो मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी आपण काही एव्हिडन्सेस देतो, पुरावे देतो. माझं असं म्हणणं आहे आणि मी कशाच्या आधारावर असं म्हणत आहे ते आपण सांगता आलं पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण दिलेले पुरावे किंवा एव्हिडन्सेस हे आपल्या कंटेंटमध्ये येईल, लक्षात घ्या. त्याचं आपण उदाहरणं देतो, उदाहरणं एखादा मुद्दा समजावून सांगत असं आपण वेगळ्या प्रकारचे इलस्ट्रेशन्स, उदाहरणं देतो, तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट करता आले पाहिजेत, ते कंटेंटमध्ये असेल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या की आपलं उत्तर हे प्रवाही असणं अभिप्रेत असतं. तर प्रवाही म्हणजे काय, तर लक्षात घ्या की जी ओघवती शैली आपण ज्याला म्हणतो, म्हणजे प्रश्नाला उत्तर वाचायला सुरुवात केली असताना उत्तराच्या शेवटपर्यंत कंटिन्युअस आपल्याला म्हणजे जो कोणी पेपर चेकर असेल, पेपर चेक करणार व्यक्ती असेल, त्याला कंटिन्युअसली तो फ्लो दिसला पाहिजे. आणि त्याचं लक्ष वेधून घेत असताना लक्षात घ्या कुठेही त्याच्यामध्ये डिस्कंटिन्युटी असली नाही पाहिजे, त्याला आपण प्रवाहीपणा असं म्हणतो. लक्षात घ्या प्रवाहीपणा म्हणजे ओघवती शैली आपण ज्याला म्हणतो, पहिला पॅरेग्राफ दुसऱ्या पॅरेग्राफशी जोडला गेलेला पाहिजे, दुसरा पॅरेग्राफ हा तिसऱ्या पॅरेग्राफशी जोडला गेलेला पाहिजे, असा हा जो प्रवाहीपणा आहे तो प्रवाही आपण आपल्याला मेंटेन करता आला पाहिजे. प्रवाहीपणा मेंटेन करत असताना आपले एक लक्ष गोष्ट आपण करू शकतो, विशेषतः
इतिहासाच्या प्रश्नामध्ये आपण घटनाक्रमानुसार मांडणी करू शकतो, म्हणजे आधी झालेल्या घटना आधी मेन्शन करायच्या आणि त्याच्यानंतरच्या घटना या नंतरच्या टप्प्यामध्ये मेन्शन करायच्या उत्तराच्या, जेणेकरून तो प्रवाहीपणा आपल्याला या ठिकाणी मेंटेन करता येईल. म्हणजे घटनाक्रमानुसार मांडणी त्या ठिकाणी असेल. त्याचवेळेला उत्तर लिहित असताना त्या उत्तराच्या संदर्भामध्ये जो काही प्रश्न विचारलेला लक्षात घ्या, त्या प्रश्नाच्या संदर्भाने जे वेगवेगळे पैलू असतात त्या वेगवेगळ्या पैलूंना आपला न्याय देता आला पाहिजे. म्हणजे ओके, कुठलीही घडामोड विचारली असेल तर त्या घडामोडीचे ओके लक्षात घ्या, राजकीय पैलू आपल्याला मांडता आले पाहिजेत, सामाजिक पैलू आपल्याला मांडता आले पाहिजेत आणि आर्थिक पैलू मांडता आले पाहिजेत. याला आपण मल्टी डायमेन्शनल आन्सर असं म्हणतो. किंवा त्याचबरोबर लक्षात घ्या, एखादी घडामोड का झाली आहे, किंवा एखादी घडामोड जी घडलेली आहे ती का घडली, म्हणजे त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे, त्यानंतर कसं घडलं, म्हणजे नेमकं काय घडलं आणि त्याचे परिणाम काय होते, म्हणजे काय. ओके, म्हणजे अशा स्वरूपामध्ये जर आपण उत्तर लिहिलं तर ते एक योग्य उत्तर मानलं जातं आणि त्याचे योग्य ते मार्ग तुम्हाला मिळतात हे समजून घ्या. याला आपण म्हणतो मल्टी डायमेन्शनल आन्सर. आणि त्याचवेळेला ओके अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लिंकेजेस. लिंकेजेस म्हणजे काय? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की उत्तरामधले आपले जे वेगवेगळे पॅसेजेस असतात एकमेकांना जोडले गेलेले पाहिजेत. त्या संकल्पना, वर जी संकल्पना आपण मांडू आणि खाली जी संकल्पना मांडू त्यांच्यामध्ये आपल्याला एक कोहरन्स दिसला पाहिजे, म्हणजे त्यांच्यामध्ये एक सातत्य दिसलं पाहिजे. वर काहीतरी वेगळं लिहिलं आणि खाली निष्कर्ष काढताना बरोबर त्याच्या अपोजिट निष्कर्ष काढला तर तसं चालणार नाही. कारण त्या ठिकाणी तुमची मतं जाणून घेण्याचा, तुमचा व्ह्यू पॉईंट जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि अशा प्रकारच्या उत्तरामध्ये जर तुम्ही वेगळ्या प्रकारचे विरोधाभासी अशी जर मतं मांडत असाल तर तुम्हाला मार्क पडणार नाहीत हे समजून घ्या. आणि म्हणून ओके लक्षात घ्या की लिंकेजेस या घटकामध्ये आपण जी मतं मांडू ती मतं एकमेकांना व्यवस्थितपणे लिंक झाली पाहिजेत ही एक गोष्ट असते. आणि त्याच्यावर जो काही अंडरलाईंग इश्यू असतो लक्षात घ्या, जो इश्यू आपण टॅकल करत असतो त्याचा एक ब्रॉड फिनॉमिनॉन, म्हणजे एक मोठ्या इश्यूशी त्याला आपल्याला जोडता आलं पाहिजे. जसं आधुनिक काळाच्या अनुषंगाने एखादा प्रश्न जर विचारला असेल तो ओव्हरऑल इतिहासामध्ये अशा प्रकारचा फिनॉमिनॉन, अशा प्रकारचं तत्व आपल्याला दिसून येतं का, मग इतिहासामध्ये ओके ओव्हरऑल इतिहासामध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळ पर्यंत ती जर गोष्ट दिसून येत असेल तर मग आधुनिक काळ त्याच्यामध्ये अपवाद आहे किंवा नाही. ओके, याला आपण ब्रॉडर फिनॉमिना असं म्हणतो. किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एखादी गोष्ट होती, एखादी गोष्ट घडली आणि ती स्वातंत्र्योत्तर काळानंतरही तिचे प्रभाव जर आपल्याला दिसत असतील तर ते मेन्शन करण्याला आपण बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस असं म्हणतो. आणि तो सुद्धा उत्तराचा एक महत्त्वाचा भाग असतो हे समजून घ्या. आता उत्तरांच्या माध्यमातून आपण या गोष्टी डिस्कस करूयात. ओके चला, तर हा एक क्यू घेऊन एक साधारणतः स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, उत्तर नेमकं कसं असायला पाहिजे याचा एक बेसिक अंदाज घेतल्यानंतर आता आपण प्रश्नांकडे वळूयात आणि एक एक प्रश्न आपले डिस्कस करायचे लक्षात घ्या. या ठिकाणी मी UPSC ने याच्या आधी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आधार घेतलेला आहे आणि ते प्रश्न मी तुमच्यासमोर या ठिकाणी डिस्कशनसाठी आणलेले आहेत. तर पहिला प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी मी मूळ प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मराठी भाषांतर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण उत्तरांची चर्चा करूयात. तर पहिला प्रश्न बघा, एक्सप्लेन हाऊ द अप्राइझिंग ऑफ 1857 कॉन्स्टिट्यूट्स अन इम्पॉर्टंट वॉटरशेड इन द इव्होल्युशन ऑफ ब्रिटिश पॉलिसीज टुवर्ड्स द कलोनियल इंडिया. म्हणजे काय, 1857 उठाव ही घटना ब्रिटिशांच्या भारतीय वसाहतीप्रती उत्क्रांत होत असणाऱ्या धोरणामध्ये महत्वाचा बदल घडवून आणणारी घटना कशी ठरली हे स्पष्ट करा. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, जेव्हाही तुम्ही प्रश्न वाचता लक्षात घ्या, प्रश्न वाचत असताना तुम्हाला काय बघायला लागतं, तुम्हाला त्या प्रश्नामधले कीवर्ड्स बघावे लागतात. कारण उत्तर लिहित असताना नेमकं कशावर आपलं उत्तर आधारलेलं असलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून उत्तरामध्ये कीवर्ड्स तुम्ही निवडले पाहिजेत. बघा, क्वेश्चन कशाबद्दल आहे, 1857 उठावाबद्दल आहे, बरोबर आहे की नाही. एक्सप्लेन हाऊ द अप्राइझिंग ऑफ 1857 उठाव ही घटना ब्रिटिशांच्या भारतीय वसाहतीप्रती उत्क्रांत होत असणाऱ्या धोरणामध्ये, हा दुसरा कीवर्ड झाला याच्यामध्ये. म्हणजे काय की ब्रिटिशांची भारताच्या संदर्भामध्ये जी पॉलिसी होती ही सतत इव्हॉल्व होत चालली होती, उत्क्रांत होत चालली होती. आणि या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये 1857 उठावामुळे अचानकपणे कसे बदल झाले, ते बदल नेमक्या कशा स्वरूपाचे होते हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. सो 1857 उठाव ओके हा एक कीवर्ड आहे, उत्क्रांत हा एक कीवर्ड आहे लक्षात घ्या. आणि महत्त्वाचा बदल घडवून आणणारी घटना, बदल हा सुद्धा या ठिकाणी कीवर्ड आहे. मग या कीवर्डच्या आधारे तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला नेमके कोणते कोणते मुद्दे मांडायचे असतील तर समजून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये ऑफकोर्स इंट्रोडक्शन आपण बघणार. इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर मग आता हा जो मुख्य पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर ब्रिटिश सत्तेचं भारतीय वसाहतीप्रती असणाऱ्या धोरणाचा हेतू काय होता. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये जे राज्य प्रस्थापित केलं ओके, ते राज्य प्रस्थापित करण्यामागे आणि ते राज्य चालवण्यामागे ब्रिटिशांचा नेमका काय होता हेतू होता, म्हणजे ब्रिटिशांचा भारतीय वसाहतीप्रती काय हेतू होता हे सांगा त्या ठिकाणी. तर ब्रिटिश सत्तेचे भारतीय वसाहतीप्रती बदलत जाणाऱ्या धोरणांचं स्वरूप काय होतं, इथं तुम्ही हेतूबद्दल बोलाल, इथं तुम्ही धोरणाच्या स्वरूपाबद्दल बोलाल. मग ते धोरण लक्षात घ्या, जे बदलत जाणारं धोरण होतं
त्याच्यामध्ये सातत्य किती प्रमाणामध्ये होतं, त्याच्यामध्ये बदल किती प्रमाणामध्ये होतात, हे प्रक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आली पाहिजे, हे समजून घ्या. प्रोसेस तुम्हाला दाखवता आली पाहिजे, सातत्य आणि बदल. आणि मग या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये 1857 उठावामुळे नेमकं काय झालं, असं नेमकं काय झालं की ब्रिटिशांना धोरण बदलण्याची आवश्यकता वाटायला लागली होती, हे तुम्हाला त्या ठिकाणी नेमित करा. म्हणजे जे शिफ्ट आहे, आपण म्हणतो ना गिअर चेंज केला, गिअर चेंज झाला 1857 नंतर, गिअर चेंज झाला, मग गिअर नेमका काय चेंज झाला हे तुम्हाला सांगायला लागेल, बरोबर आहे की नाही. सो 1857 काय झालं, धोरण बदलाची आवश्यकता का निर्माण झाली, मग हे बदल कोणत्या स्वरूपाचे होते, मग जसं मी तुम्हाला सांगितलं मल्टी डायमेन्शनल असलं पाहिजे, राईट की नाही. मग आता बघा, राजकीय बदल कसे होते, सामाजिक बदल कोणते होते, आणि आर्थिक बदल कोणते होते, आणि त्याचे परिणाम काय होते, आलं लक्षात. तर ह्या मुद्द्यांना जर तुम्ही उत्तरामध्ये ॲड्रेस केलं तर ते योग्य उत्तर बनतं, हे लक्षात घ्या. मग चला आपण बघूयात आता उत्तर कसं लिहायचं या संदर्भामध्ये. ओके, तर बघा इथं आपण सुरुवात करतो ओळख, ज्याला आपण इंट्रोडक्शन असं म्हणतो, एकदम साधी सोपी अशी सुरुवात लक्षात घ्या. साधी सोपी काय आहे, ब्रिटिश सत्तेपासूनच्या आरंभ काळापासून. बऱ्याचदा मुलांना काय होतं की इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं तेच कळत नाही, फार सिंपल असतं लक्षात घ्या की प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे आणि तुम्ही जे लिहिणार आहात ते इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे की पुढे जाऊन पुढच्या पॅसेजेसमध्ये मी या गोष्टी लिहिणार आहे, बघा असं तुम्ही या ठिकाणी सांगाल, लक्षात घ्या. त्याचं इंट्रोडक्शन काय, ब्रिटिश सत्तेपासूनच्या आरंभ काळापासून वसाहती शासनाची भारतीय वसाहतीप्रती असणारी धोरणे मातृसत्तेच्या गरजांप्रमाणे बदलत गेलेली आढळतात. म्हणजे ठिकाणी आपण काय सांगितलं की ब्रिटिशांची भारतामधली जी धोरणं आहेत ती ब्रिटिशांच्या गरजांप्रमाणे बदलत गेली. म्हणजे आपण या ठिकाणी काय दाखवलं, त्याच्या मागचा हेतू काय होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला, एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये. कुठे डिटेल करत बसायचं आपल्याला, वाचताना आपण 10 पानं वाचू पण लिहिताना आपल्या 2 ओळीमध्ये लिहायचं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून सिम्पल साधं, मातृसत्तेच्या गरजांप्रमाणे ही धोरणं बदलत गेलेली आपल्याला दिसून येतात. हे झालं इंट्रोडक्शन. मग पुढचा मुद्दा बघा, सत्तेच्या आरंभिक टप्प्यामध्ये, म्हणजे तुम्हाला हे माहिती की 1757 ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेची प्रोसेस सुरू झालेली आहे. मग पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, असे टप्पे आपल्याला दिसतात. सो सत्तेच्या आरंभिक टप्प्यामध्ये जेव्हा ब्रिटिश सत्ता भारतामध्ये दृढ झालेली नव्हती तेव्हा ब्रिटिश सत्ताधीशांनी सहसा अहस्तक्षेपाचे धोरण अवलंबले. याला अंडरलाईन करायचं, अहस्तक्षेपाचे धोरण अवलंबले. पौर्वात्यवादाच्या या काळामध्ये असणाऱ्या प्रभावावरून ही बाब लक्षात येते. आता पौर्वात्यवाद म्हणजे काय, आता इथं पुढच्या ओळीमध्ये सांगितलं, भारतीय प्रथा, परंपरा, राजकीय, प्रशासकीय, महसुली व्यवस्थेत या काळामध्ये मूलभूत अथवा रचनात्मक बदल घडून आले नाहीत. या कालखंडामध्ये ब्रिटिश व्यवस्थेवर वाणिज्यवाद या आर्थिक विचारणीचा पगडा असल्यामुळे वरील धोरण ब्रिटिश सत्तेला पोषक होते. पौर्वात्यवाद म्हणजे काय, अहस्तक्षेपाचं धोरण. आता इथे पौर्वात्यवादाबद्दल आपण बोलत बसू तर खूप वेळ लागेल, फक्त उत्तराच्या गाभ्यामध्ये तुम्हाला काही कीवर्ड्स या ठिकाणी आले पाहिजेत, जसं की पौर्वात्यवाद, त्याच्यानंतर वाणिज्यवाद. म्हणजे या ठिकाणी ब्रिटिशांचा भर हा पौर्वात्यवादाच्या धोरणावर होता आणि वाणिज्यवादाच्या धोरणावर होता, एकदम पहिल्या टप्प्यामध्ये हे तुम्ही सांगाल. म्हणजे व्यापाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कमवणं ही ब्रिटिशांची नीती या काळामध्ये होती, हे समजून घ्या. पुढचा मुद्दा बघा, ओके, परंतु 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आपणास ब्रिटिश नीतीमध्ये बदल होताना दिसतो. या काळामध्ये ब्रिटिश व्यवस्था ही उपयुक्ततावाद, भांडवलवाद या विचारांनी प्रेरित होती. म्हणजे शिफ्ट दाखवली आहे, कारण क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं, ब्रिटिश सत्तेचं भारताप्रती उत्क्रांत होणारं धोरण दाखवलंय, मग ही उत्क्रांती मला दाखवायला आली पाहिजे की नाही सांगा बरं. म्हणून पहिल्यांदा मी काय सांगितलं, पौर्वात्यवाद, वाणिज्यवाद, आता मी सांगतोय उपयुक्ततावाद, भांडवलवाद. ही उत्क्रांती दर्शवतं, हे बदल दर्शवतं. इथं आपण काय सांगायचा प्रयत्न करतोय, इवन 1857 आधी सुद्धा ब्रिटिश धोरणामध्ये बदल होत गेले होते हे दाखवण्याचा प्रयत्न या पॉईंट्समध्ये आहे. सो ब्रिटिश व्यवस्था ही उपयुक्ततावाद, भांडवलवाद विचारांनी प्रेरित होती. वाढत्या ब्रिटिश औद्योगिकरणाच्या गरजा भारतीय वसाहतीने पुरवावेत ही साहजिक अपेक्षा या काळामध्ये असल्याने भारतीय जीवनाच्या विविध पैलूंमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न या काळामध्ये झाले. सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या या काळामध्ये ख्रिस्ती धर्मप्रसार, सामाजिक सुधारणा जसं की सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, ओके, आधुनिक गृह शिक्षणावर भर. राजकीय दृष्ट्या पाहता जास्तीत जास्त प्रदेशामधल्या वसाहती आपल्या नियंत्रणाखाली आणणं, वसाहती नियंत्रणाखाली आणणं, संसाधनांचे आक्रमकरित्या सामिलीकरण, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये संरचनात्मक स्ट्रक्चरल चेंजेस, त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या पाहता भारतीय अर्थव्यवस्थेचे चलनीकरण, शेतीचे व्यापारीकरण ही या टप्प्यामधली ब्रिटिश धोरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये होते. भविष्यामध्ये बघा, इथं हेतू आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय, भविष्यामध्ये भारतामधली ब्रिटिश सत्ता नष्ट झाली तरीही, ओके, भारतीयांना जास्तीत जास्त इंग्रजाभिमुख बनवून इंग्रजांच्या गमनानंतरही इंग्रजी हितसंबंध राखले जातील अशी व्यवस्था विकसित करण्याकडे या काळामध्ये, म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये कल होता असं आपण या ठिकाणी नमूद केलं. मग आता आपल्याला सांगायचं आहे की 1857 काय झालं, हे 1857 आधीची धोरणं काय होती,
हे मी तुम्हाला सांगितलं. आता 1857 काय झालं, परंतु 1857-54 या धोरणांना मोठ्या प्रमाणामध्ये खीळ बसली. इंग्रजी वसाहती शासनाकडून होणारे बदल हे भारतीय हिताच्या पूर्णतः विपरीत असल्याने देशाच्या विविध भागातील घटकांनी ब्रिटिश सत्तेला जे आव्हान दिले ते इतके तीव्र होते की त्यामुळे ब्रिटिश सत्ता भारतातून नष्टच होण्याचा धोका निर्माण झाला आणि म्हणून इंग्रजी शासकांना आपल्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल घडून आणि इथं काय सांगितलं आपण, ती शिफ्ट का झाली, तो गिअर का चेंज करावा लागला हे मी तुम्हाला सांगितलं. कारण 1857 उठाव हा फार मोठा धोका होता आणि तो उठाव दडपला गेला म्हणून भलं आहे, पण जो उठाव दडपला गेला नसता तर ब्रिटिश सत्ता कदाचित नष्ट झाली असती. पण ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आपल्याला आपल्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल. मग हा बदल काय होता ते बघूयात. आता बघा राजकीयदृष्ट्या, आता मग राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या काय काय बदल झाले हे सांगतोय. राजकीयदृष्ट्या कंपनीकडून ब्रिटिश राणीकडे झालेलं सत्तांतर हे औपचारिक ठरलं तरी त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची, लक्षात घ्या, ब्रिटिश साम्राज्याची पकड अजून मजबूत झाली. संस्थानिकांचा रोष हा उठावासाठी कारणीभूत ठरलेला घटक लक्षात घेऊन भविष्यामध्ये संस्थानिक हालचाल न करण्याचे आश्वासन देऊन संस्थानिक एकनिष्ठ कसे राहतील हे बघितलं गेलं. लष्करावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी लष्कर संरचनेमध्ये बदल केले गेले, त्याच्यामध्ये युरोपियनांना प्राधान्य दिलं गेलं. उपद्रवात्मक प्रदेशातील घटकांना लष्करामधील प्रवेशापासून दूर ठेवलं गेलं. या ठिकाणी मार्शल नॉन मार्शल पॉलिसी तुम्हाला माहिती असली पाहिजे. भारतीय समाजातील सुशिक्षित मध्यमवर्गाचे वाढते उपद्रव मूल्य लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात होईना त्यांना शासन प्रशासन प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न झाले. म्हणजे याच्या आधीच्या काळामध्ये भारतीयांना शासन प्रशासनामध्ये सामावून घेतलं जायचं नाही, पण आता ते सामावून घेतलं गेलं जाऊ लागलं. हा एक बदल होता महत्वाचा, हे समजून घ्या. कायदेमंडळामध्ये प्रतिष्ठित भारतीयांचा समावेश, नागरी सेवांमध्ये भारतीयांना मान्यता, तसेच विकेंद्रीकरणाला चालना यामधून हे प्रतीत होतं. म्हणजे इथं मी काय दिलं तुम्हाला, दिली इथं मी तुम्हाला दिली उदाहरणं. माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला इथं उदाहरणं दिली, हे समजून घ्या. ओके, पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे, परंतु त्याबरोबरच या महत्वाकांक्षी अशा मध्यम वर्गाच्या नेतृत्वाखाली साम्राज्यवाद विरोधी चळवळ प्रभावी होऊ नये याकरता कटाक्षाने प्रयत्न केले गेले. वाढत्या राष्ट्रवादाचा प्रादुर्भाव मुस्लिमांमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं गेलं. त्यातूनच फोडा आणि राज्य करा या नीतीचा जन्म झाला. हा फार महत्वाचा राजकीय बदल होता. ओके, भाषिक, फक्त आता इथं फक्त धार्मिक आधारावरच नाही तर भाषिक, प्रांतिक, जाती आणि आर्थिक समुदाय यांना एकमेकांविरुद्ध झुंजवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न या काळामध्ये केले गेले. जातीय वर्गीय आधारावर राजकीय प्रतिनिधित्वाचे तत्व आणि त्यातून उद्भवलेले समाज अंतर्गत संघर्ष हे या संदर्भात ब्रिटिश नीतीचे महत्वाचे उदाहरण ठरले. म्हणजे हा जो मुद्दा सांगितला, ओके, इथं मी संकल्पना मांडली, इथं मी त्याचं उदाहरण देऊन कंटेंट प्रेझेंट केला, हे समजून घ्या. ओके, पुढचा मुद्दा बघा. ओके, सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या ब्रिटिशांनी आता निवडक हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले. आधी काय होतं, ऍक्टिव्हली हस्तक्षेप, काय सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, पण आता स्वतःहून बदल नाही करायचे. 1857 ब्रिटिशांचं धोरण काय होतं, स्वतःहून बदल करायचा नाही. तो सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या ब्रिटिशांनी आता निवडक हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले. सामाजिक सुधारणा हा आता प्राधान्यक्रम न राहता भारतीयांकडून दबाव निर्माण झाल्यासच समाज सुधारण्याचे कायदे करणे हे इंग्रजी धोरण बनले. सनातन्यांचा रोष टाळणे हा हेतू याच्या मागे होता. मुस्लिमांचे लांबूल चालन करण्याच्या धोरणामुळे सांप्रदायिक तेढ वाढायला मदत झाली होती. म्हणजे हे सामाजिक परिणाम होता, हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, आर्थिकदृष्ट्या ब्रिटिश अर्थव्यवस्थेशी भारतीय अर्थव्यवस्थेचे अधिकाधिक एकरूपीकरण करणं, इंटिग्रेशन करणं हे या काळामधल्या ब्रिटिश नीतीचं वैशिष्ट्य होतं. रेल्वे आणि इतर उद्योगांमधली वाढती ब्रिटिश गुंतवणूक सुरक्षित ठेवणे याकरता ब्रिटिश सत्तेचे भारतावरील ब्रिटिश सत्तेची भारतावर राजकीय पकड अधिकाधिक मजबूत करणं हे धोरण अवलंबलं गेलं. आता मग त्याच्यामागे स्पष्टीकरण काय दिलं गेलं, तर भारतीय लोक हे स्वशासनासाठी अक्षम असल्यामुळे भारतावर ब्रिटिशांचे नियंत्रण कायमस्वरूपी असले पाहिजे असा प्रचार या ठिकाणी केला गेला. लॉर्ड लिटन आणि कर्झनची धोरणं या संदर्भात उदाहरणं म्हणून बघता येतील. आता इथं बघा, इथं मी शिफ्ट कशी दाखवलेली आहे हे समजून घ्या. ओके, याच्यातलं प्रत्येक वाक्याला विचार करून त्या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे. इथं बघा, या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे, या ठिकाणी असं सांगितलं की भविष्यामध्ये भारतामध्ये ब्रिटिश सत्ता नष्ट झाली तरी ब्रिटिशांचा प्रभाव टिकून राहावा याचा विचार या काळामध्ये करण्यात आला होता. पण आता काय विचार केला गेलेला आहे, आता हा विचार केला गेला, लक्षात घ्या, की भारतामधली ब्रिटिशांची सत्ता ही टिकलीच पाहिजे, ती कधीही नष्ट होऊ नये. यासाठी प्रचार काय केला जातोय लक्षात घ्या, यासाठी प्रचार असा केला जातो की भारतामध्ये लोक स्वशासनासाठी अक्षम आहेत आणि त्याच्यावर ब्रिटिशांचे नियंत्रण हे कायमस्वरूपी असलं पाहिजे. हा धोरणात्मक बदल होता, हे समजून घ्या. ओके, नेक्स्ट पॉइंट, आता आपण पोहोचलो निष्कर्षाकडे. निष्कर्ष काय सांगतो, अशा पद्धतीने 1857 उठावानंतर ब्रिटिश सत्ताधीशांनी आपल्या धोरणामध्ये बदल केले असे दिसून येते की
हे बदल पूर्वीच्या धोरणांशी फारकत दर्शवत असले तरी वसाहती प्रदेशावर इंग्रजी पकड अधिकाधिक मजबूत व्हावी हाच सुरुवातीपासूनचा दृष्टिकोन या बदलांमागे होता. म्हणजे याच्यामध्ये आपण धोरण सातत्य जो दाखवलं की त्याचा मूळ हेतू काय होता की भारतावरची पकड कमी होऊ नये हा त्याच्या मागचा हेतू होता. हा झाला निष्कर्ष. त्याचं लक्षात मला काय सांगते तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या अशा पद्धतीनं आपल्याला ही उत्तरं हँडल करावी लागतात. मला माहिती आहे या उत्तरामध्ये जी वर्ड लिमिट आहे ती आपण ब्रिज केलेली आहे हे सांगतो लक्षात घ्या. पण सुरुवातीला माझा कल कशाकडे आहे सुरुवातीला माझा कल हा कंटेंट डेव्हलप करण्याकडे आहे. एकदा उत्तरामध्ये काय काय असलं पाहिजे हे लक्षात आलं आपल्या की नेमकं काय अभिप्रेत असतं एमपीएससीला हे लक्षात आल्यानंतर मग हळूहळू त्या कंटेंटला करटेल कसं करता येईल म्हणजे कट कसं करता येईल आणि अजून उत्तरामध्ये नेमकेपणा आणून ओके शब्द मर्यादा कशी फॉलो करता येईल आपण टप्प्याटप्प्यामध्ये पुढे बघणार आहोत हे लक्षात घ्या. चला तर आपण आता दुसरा क्वेश्चन घेऊयात. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड टू नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे हायलाइट द डिफरन्सेस इन द अप्रोच ऑफ सुभाषचंद्र बोस अँड महात्मा गांधी इन द स्ट्रगल फॉर फ्रीडम. म्हणजे स्वातंत्र्य संघर्षामध्ये सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या दृष्टिकोनामध्ये असणाऱ्या फरकांवर प्रकाश टाका. स्वातंत्र्य संघर्ष एक प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये योगदान अनेक लोकांनी दिलं होतं त्याच्यामध्ये महात्मा गांधींचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि मग या प्रभावांतर्गत सुभाषचंद्र बोस यांचं योगदान काय होतं अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सो स्वातंत्र्य संघर्षामध्ये सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या दृष्टिकोनामध्ये नेमका फरक काय होता त्या फरकांवर प्रकाश टाकायला सांगायचा आहे हे समजून घ्या. आता क्वेश्चन बघा ओके या ठिकाणी ओके धोरणांमध्ये नेमका फरक काय होता धोरणांमध्ये बदल काय होते लक्षात घ्या की महात्मा गांधी आणि ओके सुभाषचंद्र बोस यांच्या धोरणांमध्ये नेमके फरक काय होते बदलणारे घटक काय होते मग त्याच्यामध्ये वैचारिक पार्श्वभूमी काय होती महात्मा गांधींची भूमिका काय होती आणि ती भूमिका नेमकी का होती त्यांच्या मागे महात्मा गांधींची वैचारिक पार्श्वभूमी काय होती आणि सुभाषचंद्र बोस यांची वैचारिक पार्श्वभूमी काय होती ते आपल्या इथे डिस्कस करायचं. मग महात्मा गांधींची भूमिका काय ती कशामुळे होती म्हणजे वरचे दोन मुद्दे भूमिकेतील भिन्नता ओके मग ही भिन्नता फक्त भिन्नताच होती का साम्य सुद्धा होतं हे सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगावं लागेल ओके. सो भिन्नता आणि साम्य हे इथं आपल्याला ठळकपणे समोर आणावं लागेल. मग त्यांचा ब्रिटिश सत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन मुद्दे काय असतील की महात्मा गांधींचा आणि सुभाषचंद्र बोस यांचा ब्रिटिश सत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता भारतीय जनतेच्या स्वातंत्र्य संघर्षामधल्या सहभागाप्रती त्यांचा दृष्टिकोन काय होता आणि दुसरं महायुद्ध आणि साम्राज्यवादाप्रती त्यांचा पवित्रा काय होता या तीन मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं त्याच्यानंतर आपण निष्कर्ष काढणार हे समजून घ्या. चला तर मग आता हे झाले याच्यामध्ये आपल्याला कीवर्ड्स आपण ज्याला म्हणतो ना मग नेमक्या कशा कोणत्या मुद्द्यांवर आधारित आपलं उत्तर लिहायचं आहे हे ते मुद्दे आहेत लक्षात घ्या. धोरणांमधले बदल वैचारिक पार्श्वभूमी काय भूमिका होती कशामुळे होती भूमिकेमध्ये भिन्नता आणि साम्य हे समोर आणायचा ब्रिटिश सत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा होता भारतीय जनतेच्या सहभागाप्रती काय दृष्टिकोन होता आणि दुसऱ्या महायुद्ध आणि साम्राज्यवादाप्रती त्यांचा काय पवित्रा होता हे आपल्याला ठिकाणी मेन्शन करावं लागेल ओके. जसं झालं मग इथं आपल्याला काय दिसतं ही इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनमध्ये आपण काय लिहिणार लक्षात घ्या की भारतीय राष्ट्रवादी चळवळ हे एक प्रवाहात्मक प्रक्रिया होती. म्हणजे आपण काय सांगितलं राष्ट्रवादी चळवळ हा एक इव्हेंट नव्हतं ही एक घटना नव्हती ती एक प्रक्रिया होती प्रोसेस ओके हे समजून घ्या. सो भारतीय राष्ट्रवादी चळवळ ही एक प्रवाहात्मक प्रक्रिया होती ते एक प्रोसेस आहे प्रक्रिया असून त्या प्रक्रियेच्या विविध टप्प्यामध्ये विविध विचारसरणीच्या विविध नेत्यांनी आपापल्या परीने योगदान दिलं. इथं लक्षात मला काय सांगायचं ते म्हणजे आपण इथं गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांना दोघांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून करत आहे ओके. आपापल्या परीने योगदान देऊन राष्ट्रवादी चळवळीला समृद्ध बनवले ओके. त्याची परिणती अंतिमतः भारतीय स्वातंत्र्यामध्ये झाली म्हणजे प्रत्येकाचं योगदान आपण सांगतोय. पुढचा मुद्दा बघा भारतामध्ये गांधी युगाची पहाट झाल्यानंतर इथं शब्दप्रयोग बघा गांधी युगाची पहाट झाली वाचताना चांगलं वाटतं की नाही. भारतामध्ये गांधी युगाची पहाट झाल्यानंतर म्हणजे 1920 नंतर राष्ट्रीय चळवळीमध्ये गांधीजींचे विचार आणि संघर्ष पद्धती यांचाच प्रभाव प्रामुख्याने दिसत असला तरी गांधीजींच्या मार्गाला विरोध करून स्वातंत्र्य चळवळीला नवीन पर्यायात्मक आयाम म्हणजे डायमेन्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला आणि या संदर्भामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं योगदान महत्त्वाचं आहे हे झालं आपलं इंट्रोडक्शन. येतं लक्षात म्हणजे इथं आपण त्यांच्या योगदानाबद्दल बोललो कलेक्टिव्ह योगदानाबद्दल बोललो आणि हळूहळू इथं त्यांच्या जो फरकाबद्दलचा क्वेश्चन आहे ओके त्याला आपण इंट्रोड्यूस करतो या ठिकाणी. पुढचा मुद्दा बघा मग गांधीजींचा राष्ट्रीय चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समन्वयाचा होता
म्हणजे गांधीजींची भूमिका ही तडजोडीची भूमिका होती, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका गांधीजींची होती. तो समन्वयाचा मुद्दा होता. ओके, समष्टी असं त्याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. समष्टीची भूमिका गांधीजींनी घेतली होती, समन्वयाची भूमिका घेतली होती. त्यांच्या सत्याग्रह तत्वज्ञानामध्ये प्रतिस्पर्धी हा शत्रू नसून पदच्युत असा असतो, म्हणजे मार्ग चुकलेला असा असतो, लक्षात घ्या, गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये. आणि त्यामुळे ब्रिटिश सत्ताधीशांवर सकारात्मक आणि नैतिक दबाव टाकून ब्रिटिशांच्या सत्सद्विवेक बुद्धीला आवाहन करून भारतीयांना राजकीय हक्क मिळवणे यावर गांधीजींचा भर होता. आणि माझी उदाहरणं मी तुम्हाला दिली, बघा गांधीजींनी जे केलं. ओके, म्हणजे काय सांगितलं मी, गांधीजींची पद्धत काय होती हे मी तुम्हाला सांगितलं. मग त्याचं उदाहरण काय, माझा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी ओके मी तुम्हाला एव्हिडन्सेस दिले, मी तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून पुरावे दिले. आणि त्यामुळे चळवळ सुरू करण्याआधी ब्रिटिशांना पूर्वसूचना देणं, शासनाने तडजोडीची तयारी जर दाखवली तर संघर्षापासून एक पाऊल मागे घेणं यावर गांधीजींचा भर होता. गांधी, आता मग पुढे अजून उदाहरणं दिली, गांधी अरविंद करार याचे उत्तम उदाहरण आहे. परंतु सुभाषचंद्र बोस यांचा अशा नीतीला विरोध होता. साम्राज्यवादी संघर्षामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड ही देशहिताला घातक आहे असं सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं होतं. ओके, म्हणूनच चौरी चौरा प्रसंगानंतर असहकार चळवळीच्या तसेच गांधी अरविंद करारनंतर सविनय कायदेभंग चळवळीच्या स्थगितीला त्यांनी तीव्र विरोध केला. आलं लक्षात, म्हणजे मी इथं संकल्पना मांडली, संकल्पनेला प्रूव्ह करत असताना मी एव्हिडन्सेस दिले आणि त्याची उदाहरणं दिली. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं असतं. हे लक्षात घ्या, हे असं ऑटोमॅटिकली आलेलं नाही आहे, याच्यामागे एक विचार प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. ओके, एक योग्य पद्धतीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पुढचा मुद्दा समजून घ्या, राष्ट्रीय चळवळीतील जनसहभागाबद्दल गांधीजींचा पवित्रा काहीसा सावध असा होता. साम्राज्यवादाविरुद्धच्या संघर्षामध्ये जनसामान्य आणि समाजातील विविध घटक यांना सामावून घेण्याकडे त्यांचा कल होता. तसेच वर्गसंघर्षाच्या विचारसरणीने गांधीजींचा विश्वास नव्हता. वर्गसंघर्ष जी समाजवादी विचारसरणी होती त्याच्यामध्ये समाजामधल्या विविध घटकांमध्ये एक परस्पर संघर्ष असतो अशी भूमिका मांडण्यात आली होती. पण त्यामुळे लक्षात घ्या की राष्ट्रवादी संघर्ष कमकुवत होईल अशी गांधीजींची भूमिका होती. आणि म्हणून जर सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असेल तर तडजोड करणं आवश्यक आहे, हे गांधीजींचं मत होतं. आणि म्हणून साम्राज्यवादाविरुद्धच्या संघर्षामध्ये जनसामान्य आणि समाजातील विविध घटक यांना सामावून घेण्याकडे गांधीजींचा कल होता. वर्ग संघर्षावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे साम्राज्यवाद विरोधी संघर्षामध्ये त्यांनी जहाल मार्गाचा अवलंब टाळला आणि अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला. इथं जहाल हिंसक या अर्थानं वापरलेलं, लक्षात घ्या. परंतु सुभाषचंद्र बोसांनी या बाबतीमध्ये वेगळा दृष्टिकोन अवलंबला. त्यांच्यावर डाव्या समाजवादी विचारांचा पगडा होता, संकल्पना मांडली मी. ओके, त्यांच्यावर डाव्या विचार समाजवादी विचारांचा पगडा असल्यामुळे वर्ग संघर्ष, आंदोलन सज्जता तसेच स्वातंत्र्य संघर्षामध्ये श्रमिकांच्या सहभागावर त्यांनी भर दिला. गांधीजींचं बऱ्याचदा म्हणणं असायचं की चळवळ सुरू करण्यासाठी योग्य वेळ आलेली नाही आहे, कारण जनता अजून आंदोलनासाठी तयार नाही. तर सुभाषचंद्र बोस काय म्हणायचे की जनता आंदोलनासाठी सदैव सज्ज असते, फक्त नेत्यांनी चळवळीची हाक देण्याची आवश्यकता असते, त्याला आपण आंदोलन सज्जता असं म्हणतो. त्यासाठी सविनय कायदेभंगासाठी सुभाषचंद्र बोसांनी एक पर्याय कार्यक्रम सुचवला होता. हा माझा तुम्हाला दिलेला पुरावा, इथं मी संकल्पना मांडली, इथं मी एव्हिडन्स दिला म्हणजे पुरावा दिला. त्यासाठी सविनय कायदेभंगासाठी पूर्ण टाळेबंदी, करबंदी आणि देशभरामध्ये समांतर शासनाची स्थापना असा जहाल कार्यक्रम त्यांनी सुचवला. म्हणजे बघा, इथे मी डायरेक्ट फरक समोर आणलेला आहे. गांधीजी जहाल कार्यक्रमाला टाळतात आणि सुभाषचंद्र बोस जहाल कार्यक्रमाचा पुरस्कार करतात, हे मी या ठिकाणी अधोरेखित केलं, हे समजून घ्या. पुढचा मुद्दा, गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील मतभेद खऱ्या अर्थाने पटलावर आले ते म्हणजे दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान भारतीय राष्ट्रसभेची आणि राष्ट्रीय सभेची भूमिका काय असावी या मुद्द्यावरून. गांधीजी जागतिक युद्धाकडे विचारसरणीच्या संघर्षाच्या स्वरूपामध्ये बघत होते. त्यांच्यासाठी हा संघर्ष लोकशाही तत्व विरुद्ध फासीवादी हुकुमशाही यातील झगडा होता. आणि म्हणून भारतीय लोकांनी ओके दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजेच या संघर्षामध्ये व्यापक भूमिका घेऊन इंग्रजांच्या बाजूने उभे राहावे असं गांधीजींचं मत होतं. परंतु सुभाषचंद्र बोस यांच्या मते दुसरे जागतिक युद्ध हे ब्रिटिश साम्राज्यवादाला उखडून टाकण्यासाठी एक सुवर्णसंधी होते आणि म्हणूनच भारताने इंग्रजी सत्तेविरुद्ध सर्वंकष लढा उभारून गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिशांच्या शत्रुदेशांशी, मग असे शत्रुदेश भले फासीवादी हुकुमशाहीचे पुरस्कर्ते असले तरी सुद्धा भारतीयांनी त्या देशांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही असं सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं होतं. आणि या मतभेदांची परिणती सुभाषचंद्र बोसांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामध्ये आणि कालांतराने जर्मनी, इटली आणि जपान या ब्रिटिश शत्रुराष्ट्रांची मदत घेऊन साम्राज्यवादाविरुद्ध आझाद हिंद सेनेच्या स्वरूपामध्ये सशस्त्र लढा उभारण्यामध्ये झाली होती. म्हणजे मी इथं काय सांगितलं, पार्श्वभूमी सांगितली, काय घडलं हे सांगितलं आणि त्याचे परिणाम, मल्टी डायमेन्शनल अप्रोच,
हे समजून घ्यायचं आहे. ओके, तर हे या ठिकाणी सांगायचा मी प्रयत्न केला. आता निष्कर्ष, अशा प्रकारे गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक असला तरी भारतीयांच्या, आता बघा त्यांच्यामध्ये साम्य सुद्धा दाखवले मी या ठिकाणी. ओके, मग आता जर साम्य दाखवा, क्रिटिकली अनालाइज करा असं म्हटलं तर हा निष्कर्ष एकदम योग्य ठरतो. ऑफकोर्स तुम्हाला प्रश्नामध्ये फरक विचारलेला आहे, पण मी इथं साम्य देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामधला काही भाग कमी जास्त आपल्या उत्तरामध्ये करता येतो. अशा प्रकारे गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक असला तरी भारतीयांची राजकीय पारतंत्र्यातून मुक्ती हेच सामायिक ध्येय त्यांनी बाळगलं. तसेच असेही दाखवून दिले जाते की गांधीजींनी जेव्हा 1942 साली छोडो भारत चळवळीची घोषणा केली तेव्हा त्यांनी सुभाषचंद्र बोसांनी सुचवलेल्या संघर्ष मार्गाचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे जेव्हा आझाद हिंद सेनेने भारताकडे कूच केली तेव्हा सुभाषचंद्र बोसांनी सिंगापूर रेडिओवरून गांधीजींकडे आशीर्वचनाची याचना केली, म्हणजे आशीर्वाद मागितले. यावरून असे म्हणता येते की दोघांचे विचार आणि मार्ग हे परस्पर विरोधी भासत असले तरी त्यांचे योगदान परस्पर पूरक आहे किंवा परस्पर पूरक असे देखील ठरले. म्हणजे त्यांच्यामधले कॉमन लिंक शोधण्याचा प्रयत्न केला. दिसताना वेगळे दिसत आहेत, दिसताना विरोधी दिसत आहेत, पण जर आपण ओके मूलभूत संकल्पनांचा विचार केला तर दोघांची सुद्धा थीम कॉमन होती, लिंकेजेस आपल्याला दिसतात, हे लक्षात घ्या आणि हाच याचा गाभा आहे. ओके, लक्षात घ्या. अशा पद्धतीने दोन प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केले. होपफुली ओके हे डिस्कशन तुम्हाला उपयुक्त ठरलं असावं. आता डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या प्रश्नामध्ये नेमकं काय अभिप्रेत असतं, कशा पद्धतीने उत्तर लिहित असतात, होपफुल हे तुम्हाला समजलं असेल. ओके, हे सेशन जर आवडलं असेल, डिस्कशन आवडलं असेल तर डेफिनेटली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, पुढच्या सेशनच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा अशाच प्रकारचे उपयुक्त डिस्कशन घेऊन तुमच्यासमोर हजर राहू. धन्यवाद. हॅव अ गुड टाईम. बाय.